नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण भाव भावेश आणि भावातील ग्रह या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे आधी आपण पत्रिकेतील भावेश अभ्यासत आहोत मागील भागात आपण कन्या लग्नेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण तूळ लग्नाचा लग्नेश शुक्र याचा अभ्यास करणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी माझे नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अबकड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अबकड भाग दोन प्रकाशित झालेले आहेत ही पुस्तकं ॲमेझॉनद्वारा आपण विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही दोन्ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी आपापल्या अभ्यासक्रमात त्यांना घेतलेली आहेत तूळ लग्नाचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे हा शुक्र पत्रिकेतील बारा भावांमध्ये असताना तूळ लग्नाच्या जातकाला कोणती फळं देईल याचा आपण अभ्यास करणार आहोत शुक्र फळ देईल हा विषय जेव्हा आपण सांगतो त्यावेळी सर्वप्रथम एक विषय समोर येतो तो म्हणजे केव्हा ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह आपली महादशा किंवा आंतरदशेच्या काळामध्ये जातकाला विशेषत्वाने फळ देत असतो आणि गोचरीने योग्य स्थानात किंवा राशीत आल्यावर त्याचे फळ प्राप्त होत असतात त्यामुळे तूळ लग्नाच्या पत्रिकेतील बारा भावानुसार आपण शुक्राची जी फळं आता इथे सांगणार आहोत त्या फळांचा काळ ओळखण्यासाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेनुसार महादशेचा काळ पाहायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राची महादशा ही वीस वर्षाची असते तो काळखंड तुम्हाला केव्हा भेटतोय त्यानंतर प्रत्येक ग्रहाच्या महादशेत शुक्राची अंतर्दशा येत असते त्या काळाचा सुद्धा आपण अभ्यास करायचा आहे कारण या सर्व काळांमध्ये शुक्र आपापली फळं जातकाला प्रदान करतो शुक्र महादशेच्या काळामध्ये आपल्या पत्रिकेचा मुख्यमंत्री असतो जेव्हा त्याची अंतर्दशा असते तेव्हा तो महादशानाथाशी त्याच्या असलेल्या संबंधावरून फळ देतो पत्रिकेतील महादशानाथ आणि अंतर्दशानाथ यांचे असलेल्या संबंधानुसार जातकाला शुभ अशुभ फळ प्राप्त होतात याशिवाय जेव्हा आपण एखाद्या ग्रहाच्या फळाचा विचार करतो तेव्हा एक बाब आवर्जून बघायला हवी ती म्हणजे तो ग्रह अस्त मृत वा वक्री यापैकी कुठला आहे का या परिस्थितीत त्याचे फळ देण्याची शक्ती ही संपूर्णत बदलू शकते त्याशिवाय ग्रहांपासून मिळणाऱ्या फळाचा अभ्यास करताना तत्कालीन मित्र आणि तत्कालीन शत्रू हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आता आपण तूळ लग्नाचा स्वामी शुक्र पत्रिकेतील बारा भावांमध्ये कसे फळ देईल याचे अभ्यास करूया प्रथम स्थान तूळ लग्नाचा लग्नेश प्रथम स्थानात म्हणजेच लग्नेश लग्नस्थानात असणे होय या ठिकाणी पंचमहापुरुष योगापैकी एक असलेल्या मालव्य नावाचा राजयोग तयार होतो या योगाच्या प्रभावामुळे जातक हा कलाकार असतो कलेच्या कोणत्या तरी क्षेत्रात त्याने प्रचंड आघाडी मिळवलेली असते यश पैसा पद प्रतिष्ठा ही सर्व भौतिक सुविधा त्याला प्राप्त होतात मात्र ही फळं जातकाला किती प्रमाणात मिळतील हे पाहण्यासाठी आधी शुक्राचे अंशात्मक बळ पाहणं आवश्यक ठरतं त्याहीपेक्षा अनेक पत्रिका पाहताना असं लक्षात येतं की एखाद्या पत्रिकेत तूळ लग्न आहे शुक्रापासून तयार झालेला मालव्य योग आहे लग्नाचा स्वामी लग्नस्थानात बसलेला आहे त्याला अंशात्मक बळ देखील आहे मात्र हे सर्व असून देखील शुक्राची महादशा जर वयाच्या ऐंशीव्या वर्षी लाभत असेल तर त्याला शुक्राची फळं उपयुक्त ठरत नाही कारण शुक्र हा भौतिक सुख प्रदान करणारा ग्रह आहे वयाच्या ऐंशीव्या वर्षी भौतिक सुख घेऊन काय करणार त्यातून त्याला किती समाधान प्राप्त होऊ शकते त्यामुळे महादशेत शुक्राने किती दिले तरी ते जातकासाठी उपयुक्त ठरू शकत नाही त्यामुळे ज्यावेळी आपण भावेशाचा अभ्यास करतो त्यामुळे त्याचवेळी भावेशाची महादशा नेमकी कोणत्या काळात मिळणार आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे प्रथम स्थानात असलेल्या लग्नेश शुक्राची दृष्टी ही सप्तम स्थानावर पडते असा जातक हा मनमिळाऊ आनंदी स्वभावाचा असतो सप्तमात मात्र मंगळाची मेषाशी येते त्यामुळे जातकाचा जोडीदार हा थोडा शिस्तबद्ध आणि चिडखोर असू शकतो मात्र लग्नेशाच्या पडणाऱ्या दृष्टीमुळे वैवाहिक आयुष्य हे उत्तम राहतं जोडीदार उत्तम राहतो वैवाहिक सुख अशा जातकाला पूर्णपणे लाभते द्वितीय स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र द्वितीय स्थानात म्हणजे मारक स्थानात असणे होय तूळ लग्नाला दोन्ही बारक स्थानाचा स्वामी हा मंगळ ग्रह असतो तसेच द्वितीय स्थानात शुक्राची शत्रू राशी येते त्यामुळे जातकाची भाषा उग्र होऊ शकते कुटुंब सुखाला तो पारखा होऊ शकतो सततचे वाद कटकटी यामुळे जातक कुटुंबापासून दूर राहू शकतो अशा जातकाला जीवनात पैसा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो शुक्र जेव्हा द्वितीय स्थानात म्हणजेच धनस्थानात असतो तेव्हा त्याच्याकडे भरपूर पैसा असतो मात्र पैसा कमवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागलेला असतो कारण पत्रिकेतील द्वितीय स्थानात त्याची शत्रू राशी येते तृतीय स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे परिश्रम पराक्रमाच्या स्थानात असणं होय तृतीय स्थानात गुरु महाराजांची राशी येते शुक्र आणि गुरु हे आपसात शत्रू आहे ज्योतिषशास्त्रानुसार तृतीय स्थान हे परिश्रमाचे स्थान आहे ते पराक्रम गाजवण्याचे देखील स्थान आहे त्यामुळे जातक प्रचंड परिश्रम करणारा असतो तो सतत धावत पळत असतो मात्र त्यानुसार त्याला फळ मिळत नाही प्रचंड परिश्रम केल्यानंतर जेव्हा त्यापासून मिळणाऱ्या फळाचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा ते कमी भासतात त्यामुळे असा जातक समाधानी राहू शकत नाही असे असले तरी येथून लग्नेशाची दृष्टी भाग्यस्थानावर पडते आणि त्यातून भाग्यवृद्धी साध्य होते चतुर्थ स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे आई वाहन वास्तू यांच्या स्थानात असणं होय अशा जातकाची आई खूप मेहनती बुद्धिमान असते वैचारिक प्रगल्भता तिच्या अंगी असते अशा जातकाला मातृसुख सुख भरभरून मिळते तसेच चतुर्थ स्थानाच्या कारकत्वानुसार वाहन आणि वास्तुसुखसुद्धा जातकाला प्राप्त होते कारण चतुर्थ स्थानात शुक्राचे मित्र शनी महाराजांची राशी येते तसेच तूळ लग्नाला शनी महाराज हे योगकारक ग्रह आहेत त्यामुळे लग्ने शुक्र जर पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असेल तर अशा जातकाला आई वाहन वास्तू या सुखांची प्राप्ती होते येथून शुक्राची दृष्टी दशम स्थानावर पडते ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म व व्यवसायाचे स्थान मानलं जातं शुक्राच्या प्रभावामुळे असा जातक व्यवसायात खूप मोठे यश प्राप्त करतो व्यवसायात तो खूप मोठे उत्पन्न प्राप्त करू शकतो पंचमस्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र जर पत्रिकेतील पंचम स्थानात असेल तर केंद्र त्रिकोण संबंध तयार होतो शुक्र प पंचमात म्हणजे शनी महाराजांच्या राशीत असणं होय शुक्र आणि शनी हे मित्रग्रह आहेत त्यामुळे असा जातक शिक्षण संतती या पंचम स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टींनी परिपूर्ण असतो विशेषत असा जातक टेक्निकल शिक्षण घेतो त्यात यश देखील प्राप्त करतो यंत्रसामुग्रीकडे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात ओढा असतो वास्तु वाहन या गोष्टी देखील त्याला प्राप्त होतात ज्योतिषशास्त्रातील पत्रिकेनुसार पंचम स्थान हे इष्टदेवाचं स्थान आहे त्यामुळे अशा जातकाला आपल्या आयुष्यामध्ये इष्टदेवाचा पाठिंबा हा कायमस्वरूपी असतो षष्टम स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र जर पत्रिकेतील षष्टम स्थानात असे तर तिथे तो उच्चीचा होतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थानावरून रोग आजार कर्ज शत्रू या गोष्टी बघितल्या जातात मात्र या स्थानात लग्नेश स्वतः आलेला आहे आणि त्यात तो उच्चीचा देखील आहे या विरोधाभासात ज्योतिषशास्त्राचे अनेक अभ्यासक गोंधळात पडतात कारण अशा परिस्थितीत शुक्र नेमकं काय फळ देईल हे व्यवस्थित समजत नाही त्यासाठी सर्वप्रथम शुक्राचे अंश पाहणं महत्त्वाचं ठरतं त्यानंतर तो अस्त मृत वक्री यापैकी आहे का हे पहा भावापेक्षा भावेश हा अधिक महत्वाचा बहु बलवान असतो म्हणून षष्टम भावाचे स्वामी गुरु महाराजांची पत्रिकेतील स्थिती पाहावी अशा जातकाला षष्टम स्थानाच्या कारकत्वानुसार अधूनमधून येणारे आजार असतात तसेच शत्रू देखील वारंवार डोकं वर काढतात सष्टम स्थानावरून नोकरी देखील निदर्शित होत असल्यामुळे अशा जातकाला उत्तम नोकरी मिळते येथून लग्नेशाची दृष्टी द्वादश म्हणजे व्ययस्थानावर पडते उच्चीच्या लग्नेशाची व्ययस्थानावर दृष्टी पडत असल्याने परदेश गमन किंवा परदेशात नोकरीचे योग जातकाच्या आयुष्यात येऊ शकतात त्यात त्याला यश देखील प्राप्त होते याचाच अर्थ तूळ लग्नासाठी सष्टात असलेला शुक्र काही बाबतीत अत्यंत लाभदायी आणि काही बाबतीत मात्र अशुभ फळं जातकाला एकाच वेळी देत असतो त्यात जर शुक्र मृत असेल तर तो कोणतेही फळ जातकाला देऊ शकत नाही अस्त असेल तर त्याची फळ देण्याची शक्ती कमी होईल शुक्र जर वक्री असेल तर त्यापासून मिळणाऱ्या शुभ फळांपेक्षा अशुभ फळांची तीव्रता नक्कीच वाढलेली असते सप्तम स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे जोडीदाराच्या स्थानात असणं होय येथून लग्नेशाची दृष्टी लग्नस्थानावर पडत असल्याने जातकाचं व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असतं त्याचं आरोग्य उत्तम असतं अशा जातकाचा जोडीदार हा दिसायला खूप सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्वाचा असतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा मेष राशीत निर्बली होत असतो परिणामी जातकाच्या वैवाहिक आयुष्यात विसंवाद निर्माण होऊ शकतो जोडीदाराशी वारंवार कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून वाद निर्माण होतात येथून लग्नेशाची लग्नस्थानावर पडणारी दृष्टी ही शुभ असते मात्र शुक्र जोडीदाराबाबत निश्चित निर्माण करतो अष्टम स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे स्वराशीत असणं होय येथे पुन्हा ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक गोंधळतात कारण ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील अष्टम स्थान हे आयुष्यात कायम येणारे अडथळे अडचणी समस्या आणि आयुष्य दर्शवणारं स्थान आहे अशा स्थानात लग्नेश स्वतः येऊन बसणं म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीत दिरंगाई अडथळे स्वभावात नकारात्मकता ही ठरलेलीच असते मात्र येथे लग्नेश शुक्राची स्वराशी येत असल्यामुळे या स्थानाचा स्वामी देखील शुक्रच असतो परिणामी परिणाम थोडे बदलतात अडचणी समस्या यांची तीव्रता थोडी कमी होते या स्थानावरून लग्नेश शुक्राची दृष्टी धनस्थानावर पडते त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते कुटुंबात ऐक्याचा अभाव निर्माण होऊ शकतो आर्थिक चणचण जाणवते असे धनस्थानाशी संबंधित प्रश्न शुक्र अष्टम स्थानात असताना निर्माण होऊ शकतात नवम स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजेच लग्नेश भाग्यात असणं होय ज्योतिषशास्त्रानुसार असा जातक हा भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो लग्नेश भाग्यात असणं जातकासाठी महाभाग्याचं ठरतं येथे शुक्राच्या मित्राची मिथुन राशी येते शुक्र आणि बुध यांची आपसात मैत्री आहे बुधाच्या बुद्धितत्वाच्या राशीत लग्नेश शुक्र जेव्हा येतो तेव्हा बुद्धिमत्ता पद पैसा प्रतिष्ठा आदी सर्व गोष्टी जातकाला भरभरून प्राप्त होतात त्यामुळेच तो भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो सर्व प्रकारच्या सुखसोयींनी त्याचं आयुष्य परिपूर्ण असतं कोणत्याही कामात त्याला भाग्याची पूर्ण साथ मिळते येथून लग्नेशाची दृष्टी सप्तम दृष्टी भावंडांच्या स्थानावर पडते त्यामुळे जातकाचे आपल्या भावंडांशी ऐक्य व प्रेमाचे संबंध कायम असतात लहान मोठ्या प्रवासाचा दीर्घ प्रवासाचा आनंद जातकाला घेता येतो असा जातक धार्मिक प्रवृत्तीचा असतो अशा जातकाचे आपल्या वडिलांशी सुसंबंध असतात वडिलांच्या अनुभवाचा मार्गदर्शनाचा लाभ त्याला सतत प्राप्त होतो दशमस्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील दशमस्थानात असणं म्हणजे लग्नेश कर्मस्थानात असणं होय येथे चंद्राची कर्करास येते शुक्र आणि चंद्र हे एकमेकांसाठी समग्रह आहेत त्यांच्यात कुठल्याही प्रकारची मैत्री किंवा शत्रुत्व नाही तरीही शुक्राला दशम स्थान हे कर्म आणि व्यवसायाच्या दृष्टीने मानवणारं स्थान आहे दशमातील शुक्र लग्झरी उत्पादनाच्या व्यवसायात जातकाला प्रचंड यश मिळवून देऊ शकतो एकादश स्थान तूळ लग्नाचा लग्नेश असलेला शुक्र पत्रिकेतील एकादश स्थानात असण म्हणजे लग्नेश लाभात असणं होय ज्योतिषशास्त्रानुसार एकादश स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान मानलं जातं मात्र या स्थानाचा स्वामी रवी हा ग्रह आहे शुक्र आणि रवी हे एकमेकांसाठी समग्रह आहेत त्यामुळे या स्थानापासून जातकाला खूप त्रास मिळत नाही मात्र त्याचबरोबर खूप लाभदेखील मिळत नाही तरीही लग्नेश जेव्हा लाभात असतो तेव्हा तो जातकाला आर्थिक लाभ मात्र मिळवून देतो त्याच्या लहान मोठ्या इच्छा कायमपूर्ण होतात त्यामुळे हे लग्नेश शुक्रासाठी उत्तम स्थान मानलं जातं द्वादश स्थान तूळ लग्नाचा लग्नेश शुक्र पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजेच लग्नेश व्ययात असणं होय मुख्य म्हणजे इथे तो निचीचा होतो या स्थानातील शुक्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम हे तपासले पाहिजे की इथे लग्नेशाचा भंग झालेला आहे का कारण अनेक वेळा शुक्र आणि बुध हे युतीत असतात इथे जर शुक्रासोबत बुध आग्रह असेल शुक्राचा नीचभंग झालेला असेल तर जातकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मात्र भंग झालेला नसेल तर असा जातक आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अतिरिक्त खर्च करतो एक रुपया कमवण्याच्या अगोदर दीड रुपया खर्चाचे त्याचे नियोजन झालेले असते असा जातक परदेशात जाऊन स्थिरावला तर तिथे देखील त्याची आर्थिक चणचण जाणवत राहते असा जातक सातत्याने आजारी देखील पडतो औषधोपचारावरही त्याचा खूप खर्च होतो येथे जर लग्नेश शुक्राचा नीचभंग झालेला असेल तर यापैकी कोणताही त्रास जातकाला होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार तूळ लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतु धन्यवाद